नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 9वी यामध्ये आज आपण शिकणार आहोत आदर्शवादी मुळगावकर. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आदर्शवादी मुळगावकर. उद्योजक मुळगावकर यांचा आवडलेला कोणताही एक गुण लिहून तो गुण आत्मसात करण्यासाठी तू काय करशील ते लिही. आवडलेला गुण. उत्तर, कार्यक्षमता. काय करशील? उद्योजक मुळगावकर यांचा कार्यक्षमता हा गुण मला खूप आवडला. तो गुण आत्मसात करण्यासाठी मी सतत कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी मी माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेईल. खालील शब्दांचा अर्थ समजून घेऊन वाक्य तयार कर. सचोटी. सचोटी म्हणजे अतिशय कसोशीने प्रयत्न करणे. सचोटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. कार्यक्षम. उत्तर, व्यायामाने शरीराची कार्यक्षमता वाढते. सुनियंत्रित. यश मिळवण्यासाठी सुनियंत्रित प्रयत्न करावे लागतात. सौम्य. आवडत्या शिक्षकाने सौम्य आवाजातही दिलेल्या सूचनेचे विद्यार्थी पालन करतात. तुझ्या परिसरात असणाऱ्या एखाद्या लघुउद्योगाला भेट देऊन त्या भेटीचा वृत्तांत लिही. या ठिकाणी लघुउद्योगाला भेटीचा वृत्तांत आपल्याला लिहायचा आहे. उत्तर, लघुउद्योग भेटीचा वृत्तांत. भेटीचे ठिकाण, मातीच्या मूर्ती व वस्तू निर्मिती केंद्र. भेटीचा दिनांक 4 जानेवारी 2024. दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी आम्ही आमच्या शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मातीच्या मूर्ती व वस्तू निर्मिती केंद्रास शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली. तेथे मातीपासून वस्तू कशा प्रकारे निर्माण केल्या जातात याचे प्रशिक्षण प्रत्यक्ष निरीक्षण केले. मूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साच्यांची माहिती घेतली. मूर्तीला रंगकाम कसे केले जाते ते पाहिले. या लघुउद्योग केंद्रास दिलेल्या भेटीतून आम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळाले. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळपास असणारे जे लघुउद्योग आहे, जसे गुळ निर्मिती केंद्र किंवा इतर काही तुमच्या परिसरात जे असणार, त्याला भेट देऊन त्याचं वर्णन किंवा त्याचं वृत्तांत लेखन तुम्ही या ठिकाणी करू शकता. हा एक नमुना उत्तर तुमच्यासाठी देण्यात आलेले आहे. हे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. 30 वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षांची योजना आखायची असेल तर माणसे तयार करा. या विचारातून तुला होणारा अर्थबोध तुझ्या शब्दातली. उत्तर, 30 वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षांची योजना आखायची असेल तर माणसे तयार करा. या विचारातून आपल्याला कार्याची दूरदृष्टी ठेवून आखणी करण्याविषयीचा अर्थबोध होतो. जर आपल्याला छोटे यश मिळवायचे असेल तर कमी श्रम करावे लागतील आणि यशाचा मोठा टप्पा पार करावायचा असल्यास त्याचे नियोजन हे दूरदृष्टीने करावे लागेल. हा अर्थबोध मला या विचारातून होतो. तुझ्या परिसरातील कोणत्याही एका उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार कर. लेकिन आपला प्रश्नावली तयार करायची मित्रांनो, उद्योजक मुलाखत प्रश्नावली. तर आपण एखाद्या उद्योगाची भेट घेत असताना त्याला कोणते प्रश्न विचारावं, त्याच्या उद्योगाशी संबंधित त्याच्या उद्योगाची माहिती प्रश्नांच्या माध्यमातून घ्यायची असते आपल्याला. तर आपण या पद्धतीने सुरुवात करू शकतो. एक पहिला प्रश्न, मला तुमचा परिचय थोडक्यात सांगा. दुसरा, तुमच्या व्यवसायाचा हा प्रवास कसा, कुठून आणि कधी सुरू झाला. तुमच्या व्यवसायाला हे नाव कसं सुचलं किंवा सापडलं. नावामागे काही कार्यकारण भाव आहे का तो सांगा. व्यवसाय वाढवताना काय अडचणी आल्या. शिवाय आता देखील कुठल्या प्रश्नांना तुम्हाला या व्यवसायात नेहमीच तोंड द्यावं लागतं. 5, या इंडस्ट्रीत किंवा या व्यवसायात सध्या भारतात कसं वातावरण आहे. 6, यातल्या जागतिक ट्रेंड्सच्या दृष्टीने आपण कुठे मागे आहोत. नवीन तंत्रे गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न केलेत का. 7, या किंवा निराळ्या क्षेत्रात व्यवसायात अजून निराळ काही करण्याची इच्छा आहे का. 8, इतक्या वर्षात काय शिकायला मिळालं, धडा मिळाला असं वाटतं. 9, आणि हा शेवटचा प्रश्न, आपण नवीन उद्योगात पडू इच्छिणाऱ्यांना काय सांगसाल. अशा पद्धतीने आपण उद्योजकाची या ठिकाणी मुलाखत घेऊ शकतो. छान प्रश्न त्यांना विचारू शकतो. यापेक्षा वेगळे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ती सुद्धा तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन कर. माझा आवडता छंद आपल्याला निबंध लिहायचा आहे. बघा, मला खेळायला खूप आवडते. मला खो खो हा खेळ खूप आवडतो. एक प्रकारे हा माझा छंदच आहे. खो खो हा पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. कोणत्याही साधनांशिवाय
खेळला जाणारा हा खेळ शरीरासाठी अत्यंत लाभदायी आहे. मी माझ्या मित्रांसोबत हा खेळ खेळतो. खो खो खेळासाठी दोन संघांची आवश्यकता असते. या खेळात प्रत्यक्ष मैदानात 9 खेळाडू आणि राखीव 3 असे एकूण 12 खेळाडू असतात. माझ्या शाळेत खो खोचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे मी या खेळात तरबेज झालो आहे. मला या खेळातच माझी कारकीर्द घडवायची आहे. या खेळाचे नियम अत्यंत सोपे आहेत, तसेच या खेळामुळे रोगप्रतिकारक शक्ती व चपळता वाढते. हा खेळ खेळल्याने मी खूप उत्साही व आनंदी राहतो, म्हणून खो खो खेळणे हा माझा आवडता छंद आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी माझा जो छंद आहे त्याच्यावर अनुसरून मी निबंध लेखन केलेला आहे. तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर तुम्ही क्रिकेटविषयी लिहू शकता, किंवा कोणाला चित्र काढायला आवडत असेल तर तुम्ही चित्रकलेविषयी माहिती लिहू शकता. जो छंद आहे त्याविषयी आपल्याला निबंध लेखन करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा, आवडल्यास लाईक करा. स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.